मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळं पठार भागामध्ये भीषण दुष्काळ पडलाय. मेंढपाळांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. मुळा परिसरामध्ये सध्या जोरदार कांदा काढणीचं काम सुरू असल्यामुळं बारामती, पारनेर, जेजुरी, ढवळपुरी आदी भागातील मेंढपाळ मुळा परिसरामध्ये आलेत. त्यामुळं मेंढ्यांना चाऱ्याची सोय उपलब्ध झाली आहे. तर पाण्यासाठी अनेक मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन मुळा नदीचा आसरा घेत आहेत. आम्ही आता बकरात आहे ना, मेंढपाळ करीतो, बकर वळीतोय. पण ह्याला आहे ना, आता इथं पाणी नाही राहिलं, आम्हाला जे व्यवस्था लई बेकार झाली. आता काय करावं बाई, परिस्थिती मोठा अवघड पडला आहे. काही का इकले सगळं आमची सरपंच उघडा पडत याच्यामध्ये. आता हे काय आपले दिवस काय काढावं, अशी खूप काळजी पडली. 3 महिने दुष्काळ काढायचा कसा असा प्रश्न या मेंढपाळांना पडलाय. तर मुळा नदीलाही पाणी नसल्यामुळं पाण्याअभावी मेंढ्यांचे हाल होत आहेत. आज बापा आजपासून हे व्यवसाय चालू आहे, पण आता हे आतापर्यंत हेच झाले. आता हिदून अजून 3 महिने बाकी, तेच नेमकी कशी काय जागवायची, चारायची. आतापर्यंत जे करीत आलो तर आतापर्यंत जाणवलंच नाही, पण यंदा चालू वर्षी हो लई अवघड. आता जागवायची सोडून द्यावं लागणार. दरम्यान संगमनेर भागातील साकूर परिसरामधील अनेक मेंढपाळांनी चारा पाण्याअभावी पुणे जिल्ह्यामध्ये स्थलांतर केलंय. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.